पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. तर पाणंद योजनेतून शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्याचा करता येणार रस्ता, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजना शेतकऱ्यांनी पूर्ण कराव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्याचा चांगला रस्ता करता यावा यासाठी शासनाने पाणंद योजना राबवायला सुरुवात केल्याचं जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे यांनी सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्हा हा डोंगर दऱ्यामधून वसलेला आहे. अनेक दुर्गम भागात जाताना अडचणी येतात. या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्हा नियोजनमधून शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता करता येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजनच्या पाणंद योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हानच जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे यांनी केलं आहे. जिल्हा परिषदेकडे पंचायत समिती तसेच अन्य ठिकाणाहून आलेले प्रस्ताव घेतले जाणार असून त्यातून पुरेसा निधीही उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे यांनी केलेल्या या आवाहनामुळे अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जाण्यासाठी भासणाऱ्या अडचणी या पाणंद योजनेतून मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंतचा रस्ता या योजनेमधून घ्यावा आणि आपली शेतीही चांगली करावी.